दोघांमध्ये ही अति तशीची लढत दिसते आतापर्यंतची जी आकडेवारी आहे. कालचे जे एक्झिट पोल होते हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल होता. तो गुजरातचा व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतो. आम्ही सातत्यानं सांगतोय की देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होईल. अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे कल. आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या 3 फेरीमध्ये पिछाडीवर होते. हाच कल आहे, हाच कल आहे. ते ठीक आहे, तो निकाल लागायचा तो लागेल, पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा 3 वारा त्यांच्या काशीत काशीपुत्र हे 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे, हा देशाचा कल आहे. साधारण 2 वाजता चित्र स्पष्ट होईल. तर या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते. जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. काँग्रेस पक्ष 150 पर्यंत पोचतोय. जो काँग्रेस पक्षाला 50 जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या तो 150 पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसतंय. काँग्रेसने 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. आणि जे आमचं जो आमचा अभ्यास आहे, आम्ही फील्डवर होतो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी 295 जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही, पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होती, मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही. पूर्ण निकाल आले पाहिजेत. तुम्ही माझ्याशी बोलताय, निकाल लागताय, तुम्ही दाखवताय, म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतोय. दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. पण आता जो कल दिसत आहेत, आता नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे 1,00,000 मतांच्या पेक्षा जास्त मतानं पुढे आहेत. आता हा 1,00,000 मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत? मला अजिबात असं वाटत नाही. नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ 80,000 मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत. त्यांचं मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का? मला अजिबात वाटत नाही. किंवा अनेक असे मतदारसंघ आहेत, विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले. बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आघाडी घेतली. पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल. पण मी इतकंच सांगेन, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे? भारतीय जनता पक्षानं जो प्रोपोगंडा केला होता गोबेल्स नीतीनं, हाताशी हे एक्झिट पोल, ओपिनियन पोल, मीडिया, अनेक गोष्टी, तो किती चुकीचा, भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. सर, एक्झिट पोल को लेकर आपने सवाल उठाया का कि मीडिया पोल था और प्रधानमंत्री के बारे में कहा कि प्रधानमंत्री पीछे चल रहे हैं. देखिए, प्रधानमंत्री अगर पीछे चल रहे थे कुछ समय तक, यही मैं ट्रेंड मानता हूं देश. जो प्रधानमंत्री अजिंक्य है, अजेय है, भगवान के अवतार है, वो भी उनके वाराणसी में, बनारस में पीछे चल रहे थे. ये ट्रेंड है इस देश का, उत्तर प्रदेश का, पूरे देश में जिस तरह से
आकड़े आ रहे हैं या ट्रेंड दिख रहा है, मुझे लगता है देश में परिवर्तन होने जा रहा है। एग्जिट पोल को लेकर सवाल उठा है, पीएम बनने को लेकर आज राहुल गांधी के बारे में उसमें भी लिखा है। देखिए ये अभी बात नहीं है, 4 बजे के बाद मैं बात करूंगा, अभी पूरे नतीजे आने दो, ट्रेंड स्पष्ट होने दो। लेकिन कुछ जगह पर तो 1-1 लाख का लीड है, जैसे हमारे नंदुरबार जो बीजेपी की जगह है, वहां कांग्रेस उम्मीदवार गोविल पाडवी वह उम्मीदवार है 1 लाख से भी ज्यादा वोटों से आगे चल रहे हैं। नासिक में हमारे शिवसेना के राजाबाव वाजे 1 लाख वोटों से आगे चल रहे हैं। अभी पूरे नतीजे आने दो, ट्रेंड स्पष्ट होने दो। लेकिन कुछ जगह पर तो 1-1 लाख का लीड है, जैसे हमारे नंदुरबार जो बीजेपी की जगह है, वहां कांग्रेस उम्मीदवार गोविल पाडवी वह उम्मीदवार है 1 लाख से भी ज्यादा वोटों से आगे चल रहे हैं। नासिक में हमारे शिवसेना के राजाबाव वाजे 1 लाख वोटों से आगे चल रहे हैं। बहुत से ऐसी सीटें हैं हमारी महाविकास आघाड़ी की जहां लाख लाख का मताधिक के लीड अभी से चल रहा है। उत्तर प्रदेश में जो ट्रेंड मैं देख रहा हूं, वो ट्रेंड जो है वो मोदी जी के खिलाफ चल रहा है। लोकशाही आहे, ही लोकशाही आहे, लोकशाही मध्ये मतदानाच्या माध्यमातून लोक आपला उमेदवार निवडतात। त्याच्यामुळे एखाद्या मतदारसंघात कोण निवडून आलाय आणि का निवडून आलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली एक कार्यकर्ता निवडून आला हे मी मानतो। तर आपने कहा काँग्रेस कितने नंबरों से जीत रही है और बाकी इंडिया कांग्रेस पार्टी मुझे लगता है 150 क्रॉस कर सकती है। वो कांग्रेस पार्टी को 50 सीट भी नहीं मिली थी 2019 में, वो कांग्रेस पार्टी राहुल गांधी जी के नेतृत्व में अगर 150 सीटों का आंकड़ा पार कर रहा है, उसका मतलब है देश में परिवर्तन हो रहा है। मला असं वाटतं की मी प्रत्यक्ष भाजपचे किंवा एनडीएचे आकडे न देण्यापेक्षा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जात आहे, जाण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत, एवढंच मी सांगतो। म्हणजे कहा ना 30+, 30+ हम 30 से भी ज्यादा सीटें जीत सकते हैं। अभी भी आगे पीछे चल रहा है, 20-20 लाख वोट की गिनती होती है, 20-20 लाख वोटों की, तो अभी बताना मुश्किल है। आपको ऐसा लगता है कि अगर सुप्रिया सुले जी 1.5 लाख वोटों से जीत रही, आपको ऐसा लगता है कि अगर कांग्रेस पार्टी जैसा आप कह रहे हैं कि 150 से ज्यादा सीटें आती है और इंडिया गठबंधन की सरकार बनती है तो राहुल गांधी ने प्रधान, क्योंकि वो हमेशा ये देखते हैं कि वो मैंने इतना ही कहा है, पूरे देश में जो इंडिया गठबंधन को सक्सेस या यश मिल रहा है उनके कर्ता धर्ता राहुल गांधी जी है। तो राहुल गांधी जी के नेतृत्व में सभी नेता थे, जैसे महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी है, तेजस्वी यादव जी है, अखिलेश यादव जी है, ममता जी है, हाँ सभी नेता हम एक साथ रहे, हमने एक साथ काम किया, शरद पवार साहब है। लेकिन राहुल गांधी ने जो तूफान खड़ा किया, जो आंधी खड़ी की, आप उसका परिणाम देख रहे हो कि कांग्रेस ने 150 सीट तक अपनी छलांग मारी है, ये बहुत बड़ी बात है। और ये ही हम बता रहे हैं कि अगर कांग्रेस 150 की छलांग मार रहे है तो हमारा इंडिया ब्लॉक जो है वो बहुमत की ओर जा रहा है। लेकिन क्या राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा ने खेल बदल दिया? राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा ने खेल बदला है आपको लगता है? राहुल गांधी देश के नेता है और राहुल गांधी मोदी जी से भी लोकप्रिय है।